राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीनामा द्यावयास लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने प्रथम दर्शनी क्लीन चीट दिलेली आहे, याबद्दल आपली भूमिका काय राहील? माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे निर्दोष आहेत, त्यांच्यावर सरळसरळ भाजपनं परमवीर सिंगांना हाताशी धरून त्यांच्यावर आरोप करून पक्षाला बदनाम करण्याचं कारस्थान या भारतीय जनता पक्षाने केलं होतं, याबद्दल सातत्यानं मी यापूर्वी माहिती दिलेली आहे. आणि आजच सीबीआयचा जो प्राथमिक अहवाल होता, उच्च न्यायालयाने आदेश दिलेले होते 15 दिवसाच्या आत सीबीआयने प्राथमिक अहवाल द्यावा आणि जर त्यामध्ये जर दोष आढळतील तरच त्यांच्यावर FIR दाखल करावा. या 15 दिवसाच्या आत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख हे क्लीन चीट दिलेलं होतं. अनिल देशमुख हे निर्दोष आहेत, त्यांच्याविरुद्ध खंडणी करण्याचा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही. उलट परमवीर सिंग यांनीच वाजे यांना नोकरीमध्ये घेतलं, त्यांना उच्च पदाची नियुक्ती दिली, त्याशिवाय सातत्यानं ते वाजे यांना घेऊनच वरिष्ठ मंत्र्यांच्याकडं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडं ते ब्रिफिंगसाठी जात होते. आणि मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर जी स्फोटकं ठेवलेली होती त्यामध्ये सुद्धा हे परमवीर सिंग जबाबदार आहेत असं मी सातत्यानं गेली 6 महिने ओरडून सांगत होतो आणि NIA सांगत होतो. त्या अँटिलिया या मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकं कुणी ठेवली, याचा मास्टर माइंड कोण, याचा उद्देश काय, कशासाठी ठेवली गेली, म्हणजे अद्याप NIA त्याचा शोध लागला नाही. म्हणजे आज CBI याचा पर्दाफाश केलेला आहे. आणि असं असताना क्लीन चीट जी त्यांना दिलेलं असताना 15 दिवसाचा असा अहवाल दिला असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीनं CBI त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि फार मोठा अन्याय अनिल देशमुख यांच्यावर केलेला आहे. मला वाटतं आता दूध का दूध पाणी का पाणी झालेला आहे आणि अनिल देशमुख हे आता निर्दोष साबित झालेले आहेत. आणि म्हणून परमवीर सिंग हे खाकी वेशातील जे दरोडेखोर आहेत त्यांना मुसक्या बांधून गजाआड करणं हे फार महत्त्वाचं आहे.